आगामी काळातल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष आता वेगाने कामाला लागले, त्यातच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आता लोकसभेची पहिली यादी आज येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी काळातल्या निवडणुकीमध्ये या पहिली याद्यांमध्ये नेमकं कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तीन टप्प्यात उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे, त्यामुळं बैठकीत 160 ते 180 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। भाजपची लोकसभेची पहिली यादी येण्याची शक्यता आहे, त्यामध्ये खरं तर महाराष्ट्रातले किती जागा असतात तेही पाहणं उत्सुकतेत असणार आहे। नेमकं कोणाची वर्णी लागते या यादीत हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आगामी काळातल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सध्या भाजप वेगाने तयारी लागले, त्यातच पहिली यादी ही आज जाहीर होण्याची शक्यता आहे। बैठकीत 160 ते 180 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आज नेमक्या याबाबतीत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही पहिली यादी जाहीर करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।